पैसे वाचून वाचून पैसे लुटून बघा किती हसतोय गोरी गोरी पाट फुला। सर आज आहे 4 जानेवारी आणि मी सकाळी उठून रेडी झाले आहे, तर आता आम्ही ब्रेकफास्ट करून थोड्या वेळात निघू। गाईस सर आता आमची बस इकडे थांबलेली आहे ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायसाठी। गाइस तर आता आमची बस इकडे थांबलेली आहे पॅराग्लायडिंग साठी। आम्ही चालू पॅराग्लायडिंग ला सागर बघायला येत नाही, दादाला भीती वाटते। हे बघा आम्ही सगळे झालो बसलो, मेरी हालत खराब हो गई थी। -8 डिग्री में जो है नाखून सारा सूख गई। बघा आम्ही जीप वरून सगळे किती उंचावरती आलेलो आहोत। आपला ग्रुप आहे, ग्रुप अरे हां बहुत बड़ा ग्रुप है, टाइम लगेगा ना। पीछे भी और बघू शकता इथे पप्पा मम्मी आणि व्हिडिओग्राफर साची आणि इथे स्टॉल बघू शकता। क्वालिटी वाले आहेत, रेट अजून विचारलेला नाहीये, आम्ही विचारून सांगतो तुम्हाला। बघू शकता तुम्ही, चेक करून घ्या व्यवस्थित, पैसे देऊन नका घेऊ। नाही गाईज आम्ही आता शॉल फॅक्टरीमध्ये आलो आणि इथं प्रत्येक गोष्ट खूप महाग आहे। आणि जर तुम्हाला असं शॉल वगैरे घ्यायचं असेल तर शिमला मनालीच्या मॉल रोडवरून तुम्ही घेऊ शकता। नको माहिती पासून स्टार्टिंग दाखवतो नंतर वॉइस ओव्हर। आम्ही जातो इथे कृपया करून शॉल फॅक्टरीला एका मिनिटाच्या वरती जास्त फिरू नका, डायरेक्ट बाहेर जावा तुम्ही। एक तर ऑलरेडी आम्हाला आमच्या ऑर्गनायझरने एक तास लेट केलं आणि त्याच्यामध्ये इथे येऊन टाइमपास करण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे एक मिनिटाच्या वर अजिबात वेळ वाया घालवू नका इकडे। आता चालू आहे आमची शॉपिंग, त्यांची मेहनत करत घेतलेली आहे, त्यांच्या पिशव्या काढत घेतल्या शॉल मधून दाखवत घेतले जातात। प्रत्येकांना माहिती नाही पण हाताला लावून चेक करत घेतलेलं आहे, कुठल्या पत्ता काय माहिती नाही। खरंच खरंच अजून रेट बघितलं नाही। आता आमच्याकडे जो खाली आहे आमच्याकडे खाली आहे बघू आपण। एक मेन गोष्ट या स्टॉल मध्ये पूर्ण पोरीच पोरी आहेत, पोरं एक पण जॉबला नाही आहे, सगळ्या पोरीच आहेत। त्या तिथं आहेत ती काय मराठी लॉग मराठी आहे ना, पण नाही लपण्याचं काम आहे म्हणजे
गाइस हे बघा मम्मीनी थोडीशी शॉपिंग केलेली आहे गाइस हे बघा इकडे पॅकिंग चाललंय पार्सल बनवतात ओ सरदार जी इसको लेने का कुछ होएगा ना भाजी इसको हे बघा बॉनफायर पेटायच्या आधीच हे लोक इथे रेडी झालेत मेरे बिना मन ही नहीं लग रहा इसकी साड़ी है अभी इसका साड़ू बता रहा था कहना लड़का ढूंढ रहे हैं मगा इधर है ना बेटा साइलेंट किलर ये उसको अभी दे दो आप आपका पैक हो जाएगा शुरू लिया था क्या इसको कल रिमांड में लो ना पूरा पोल खोल हो जाएगा कहना दाल में काला है कहना कहां जोर से इस टाइम वो दिखता ना कौन सा वाला है ये मन्नत मांगू क्या तुरंत ध्रुव नहीं मन्नत मांगू क्या तुरंत ध्रुव ये रहा इसका शादी नहीं हुआ है मन्नत मांगू क्या अभी गिर जाएगा स्टार्ट होना हां प्लेनेट है क्या मर्क्यूरी क्या बात कर रहे हो इतना देखो ना जी इधर ओके ये देखो देखो ये मर्क्यूरी है क्या है क्या करते हो मर्क्यूरी है आपने देखा क्या है मर्क्यूरी प्लेनेट वो घर है ये देख ए वो घर ऐसे घर है वो कि जब जब मतलब इनका एप्पल के गार्डन होते हैं ना ऊपर हाँ। तो उनके लिए इन्होंने अलग घर बनाए होते हैं गड्डी निकालो एक मिनट क्या चीज है आपको कल आप हम परसों आएंगे ना सॉरी कल कल आना है फिर देखना वहाँ क्या दिखेगा ये मैं तीसरी बार देख लिया ये चीज अपने पास एलियन है उसको भेज कर प्लेनेट है क्या बात कर रहे हो इतना छोटा सा यहाँ तक है इतना ऊपर नहीं जब मतलब इनका एप्पल के गार्डन होते हैं ना ऊपर हाँ। तो उनके लिए इन्होंने अलग घर बनाए होते हैं मनीष ने एक्सीडेंट दिया एक गरज है आता लग भाई चला झाला भेटला इंसाफ पूरी लाइट आ गई चला इनको कच्चा लिंबू पकड़ के लेके आई इसको मनीष को पूछो एक बार टिकट है क्या पूछो पंचायत पंचायत आपा डब्बा जब्बा होईल त्याचा पकड़ेगा तो देखेगा शैलेंद्र और शैलेंद्र क्या है वो आता तो फोन बंद आमच्या पैसे घेतले ना बाबा आमच्याकडे तूच आहे मुकोटा तुलाच कोदू आम्ही दूर का एक आपने पास इसको ही पेन लेगा सगळी फ्रस्ट्रेट होतील टूर्स वाले भी है त्यांचाही पैसा बाकी आहे दोन तास झाले रूम मध्ये बॉम्ब फुटणार अरे भाजी सबसे बड़ा वही है दया दरवाजा तोड़ दो इधर है मेरे को पता है बोलते घड़े घड़े बनोता ना जसा का है वो ये आए भाई रे तू बघितलं शैलेशला बघितले का शैलेशला तू पण आणली कोचिंबीर आहे म्हणजे शपथ चिंचित लागले
हे बघा, हे आहेत आमचे टेंट आणि आम्हाला खूप रात्र झाली आहे. लिटरली आता आय थिंक सो 11 वाजले आहेत, कारण आम्हाला मध्ये ट्रॅफिक वगैरे लागलेली. हे बघा आमचे टेंट किती मस्त आहेत. सकाळी लवकर उठून रेडी झालेलो आहोत. जसं की तुम्हाला माहीत आहे आम्ही कसोलमध्ये कॅम्पिंगसाठी आलेलो आहोत, तर आता थोड्याच वेळात आम्ही पुढच्या साईट सीइंगसाठी निघणार आहोत. बड़ा बैग यहाँ पे रख दो, जो छोटा है ना तो ले जा, वो लेके दो, नहीं तो वो सब लेके आएंगे ना. नहीं नहीं, ओके गाइस, हे बघा आमची सगळी लोक किती मेहनत करून चढतात. चलो कम ऑन. खूप दमलेले आहेत या दादाने, बघा कशी बॅग पकडली आहे. गाइस हे बघा इथे सगळे चढतायत मेहनत करून बॅग घेऊन विथ लगेज. स्वतःला चालताना येत आणि एवढं सामान उचलायचं जेव्हा. बघा किती खाली खालून आम्ही बॅगी आणलेले आहेत. दादा कैसा लग रहा है? बहुत ही बेकार. पैसा खा गया हमारा. ये है साची का सागर दादा, वो है स्वप्निल दादा. स्वप्निल दादा को देखिए, वाटा लेके आ रहा है स्वप्निल दादा. झारा वाटा सर. आता आम्ही सर्व इथं मोमोज आणि मॅगी खायसाठी थांबलेलो आहोत. मॉल की आमारी भी पूछी पड़ी है. पूरा क्वार्टर दिया. रुको रुको रुको, वहां पे रखना पड़ेगा. ये जितने भी छोटे वरती मोठे वाला छोटा आहे भरून नाही घेतले आपण भरतो बॅगी. ऐसा तो छोटा गोल कपडे वाला छोटा. आम्ही इथे आलेलो वॅकेशन आणि आता आम्ही इथे करतो आहोत कुलीचं काम. आमचा ये चल शादी कितना भारी है देखो. अरे बोल, अरे आप पाजी आपकी बात अलग है. दे 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 दे
आता कापडी लागतील गाइस. हे बघा हे लोक चालले रिवर राफ्टिंगला. मला कोण येत नाही ना ये आपका 12 के 12 महीने ग्रीनिश रहता है ठीक है. और एंड सेकंड इसको ग्रीन वैली के नाम से फेमस है ये जगह. और जब यहाँ पे नेक्स्ट कभी स्नो पड़ती है तो ये जगह जो है स्नो वैली के नाम से भी जानी जाती है. गाइस तर आता आम्ही आलो आहोत कुफरी मध्ये आणि इथून वरती आम्ही जाणार आहोत हॉर्स मध्ये. गाइस तर आता आम्ही इथे पोहोचणार आहोत. हे बघा हा आहे इकडचा मार्केट. हे बघा हा आहे इथला नाग टेम्पल.
आता आम्ही मोमोज खाल्ले आणि आता आम्ही सूप पितो. हे बघा इकडे सूप ग्लास मध्ये देतात. गाइस हे बघा इकडे स्ट्रीट फूड आहे आणि हे बघा हा इकडचं मार्केट पण आहे. गाइस आता आम्ही कुफरीवर आलेलो आहोत आणि आमचं डिनर पण झाले. हे बघा हे आहे शिमलाचा व्ह्यू. आता आम्ही ओव्हरनाईट जर्नी करून बसलो आहोत चंदीगडच्या ट्रेन मध्ये आणि आम्ही चाललो इकडून मुंबईला. तर गाइस बघू शकता तुम्ही आयशाची केसच घेतलेली आहे गाइस. इथे आमचा कॅशियर मॅनेजर लुटेरा असतोय. बघा किती खूप पैसे लुटलेले आहेत आमचे. ट्रिपचे पैसे वाचून वाचून पैसे लुटून बघा किती हसतोय. तुम्ही बघू शकता अंडरग्राउंड कॅम्प में लेके जाएंगे. काहीतरी सगळ्या पार्टी काहीतरी वाटत असेल तर असं आमचे पैसे वाचले दादी. आम्हाला तो उद्या दुपारी पोहोचले. मनीष भाई हमारा पैसा बचा की हमको कल ट्रीट देने वाले है दोपहर के टाइम पे. कौन से होटल पे? शालीमार. शालीमार में खाना खाएंगे. चलो शालीमार में उतर.
ते समजत नाही मला हॉटेल येण्याच्या आधी बरीच गायब झाला तर आमचे लपडे होणार आहेत. वसईला गायब, वसईलाच गायब. तिकडे तो इथे चिंचोडी पाट्याला जाईल लस्सी प्यायला. गोरी गोरी पाट फुला सरकी चाल, गोरी गोरी पाट फुला सरकी चाल, दादा वाला एक वैनी यार, दादा वाला एक वैनी यार. गोरी गोरी पाट फुला सरकी चाल, गोरी गोरी पाट. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो झोपायला. हे बघा, हे आहेत आमची ट्रिपचे मेंबर्स. लास्ट ट्रिप आमची आता झालेली आहे, आता चालली डिस्कशन. आणि आम्ही यांना भेटायला आलो कारण हे सगळे बोरिवलीला उतरणार आहेत. आम्हाला ट्रिप मध्ये खूप मजा आली. अवघे काही तास उरले शेवटचे आणि आम्ही आता पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग करतोय. सध्या आम्ही गेट टुगेदर कुठे धाब्यावर घेणार आहेत का? स्पॉन्सर्ड बाय मनीष लाड. ते आता बाहेर आहेत, ते त्यांच्याकडे. कोणत्याकडे? चिन्मयकडे आहेत. चिन्मयकडे नाही, आता बोला बोलला. आता आम्ही स्टेशनवर उतरले आहोत आणि मुंबई मध्ये खूप गर्मी आहे तर आम्ही प्यायला साचीज लाईफ स्टाईल को.